आमदार प्रवीण दटके, संजय भेंडे, नागो गाणार आज विशेष रूपाने उपस्थित असलेले निवृत्त एअर मार्शल आदरणीय प्रशांत खांडेकर, निवृत्त व्हाइस ॲडमिरल आदरणीय किशोर ठाकरे, निवृत्त कर्नल श्री मनीष किनीकर, आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रनिर्माण समितीने केलेलं आहे, त्या समितीचे अध्यक्ष ईश्वर गिरडे, मंचावर उपस्थित श्री दस्तुरेजी, त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय अतिथिगण आणि उपस्थित सर्व बंधूंनो भगिनींनो आणि विशेषतः विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण सगळेजण भारतीय स्वातंत्र्याचा आता अमृत महोत्सव साजरा करतोय। या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या देशाला आता स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेली आहे आणि या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये आपल्या देशाने प्रगती आणि विकास पण केलेला आहे। पण या 75 वर्षाच्या पूर्वी आपण जेव्हा पारतंत्र्यामध्ये होतो तेव्हा आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांचं राज्य या देशातून बदलवण्याकरता आपल्या थोर देशभक्तांनी, क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलं आणि त्यांच्या बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत। आज माझ्यासमोर बसलेले जे लहान विद्यार्थी आहेत ते खऱ्या अर्थाने उद्याचे भविष्यातले नागरिक आहेत। आपल्या देशाला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आपला देश जगामध्ये अनेक बाबतीमध्ये मागासलेला होता, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, परंतु या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये आज चंद्रयानाच्या द्वारे आपण चंद्रावर देखील जाऊन पोहोचलेलो आहोत। आज आपल्या सीमाचं रक्षण करण्यामध्ये भारतीय स्थलसेना, वायुसेना आणि विशेषतः आपलं नौदल, या तिन्ही नौदलातले अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण खरं म्हणजे आपल्या गावात राहत आहोत पण या सगळ्यांनी आपल्या सीमेवर जाऊन आपल्या देशाच्या सीमाचं रक्षण केलेलं आहे, आपल्या प्राणाची बाजी लावून या देशाची जी अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा आहे त्याकरता या सगळ्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे। आणि म्हणून स्वातंत्र्याच्या 15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी राष्ट्रनिर्माण समितीने या सर्व थोर सैनिकांचा सत्कार देखील या ठिकाणी केलेला आहे प्रतिकात्मक रूपाने। आपल्या नागपूरमध्ये तिन्ही सैन्य दलामध्ये ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे असे अनेक माजी सैनिक आहेत, प्रतिकात्मक रूपाने आपण त्यांचा इथे सत्कार केलेला आहे। काही आपल्या समोर बसलेले आहेत आणि ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता, परिवाराची पर्वा न करता आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवून त्यांनी एक प्रकारे आपलं रक्षण केलेलं आहे। सर्वप्रथम आपण या सर्व सैनिकांचं टाळ्या वाजवून जोरात स्वागत करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। जसे या शूर सैनिकांनी
आपल्या देशाचं रक्षण केलं, तसं आपले क्रांतिकारक, आपले देशभक्त चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरु, वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, एवढी नावं घ्यावी तेवढी कमी आहे. या सगळ्यांनी स्वातंत्र्याकरता फार मोठी किंमत मोजलेली आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एक आदर्श गिरवायचा आहे, आणि तो आदर्श आहे आपल्या शाळेमध्ये आपल्याला कदाचित हे शिकवलं असेल की थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पाहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध करा. आणि म्हणून आज या ठिकाणी शूर सैनिक उपस्थित आहेत. या देशाकरता, स्वातंत्र्याकरता ज्यांनी बलिदान केलं ते देशभक्त, स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्राम सैनिक काही आपल्यामध्ये आहेत, काही आता आपल्याला सोडून गेलेले आहे, त्यांचंही आपण स्मरण केलं पाहिजे. आणि या स्मरणातून आपण सगळ्यांनी हा संकल्प केला पाहिजे की आपल्याला आपला देश हा जगातली नंबर एक ची महाशक्ती बनवायचा आहे, सुपर इकॉनॉमिक पॉवर. या देशाला भय, भूक, आतंक, भ्रष्टाचारापासून मुक्त करून सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली हिंदुस्थानची निर्मिती आपल्या सगळ्यांना करायची आहे. आज हे शाळेतले विद्यार्थी माझ्या समोर बसलेले आहेत, हे उद्याच्या भारताचे शिल्पकार आहेत. त्यांना उद्याचं भविष्य घडवायचं आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड, ज्याला आपण ज्ञान असं म्हणतो, नॉलेज, त्याचा उपयोग करून आपल्याला हिंदुस्थानाला जगातली एक सगळे मोठी महाशक्ती म्हणून आपल्या देशाला निर्माण करायचं आहे. आपल्या देशामध्ये कृषी आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये आपले शेतकरी काम करत आहेत. कृषी क्षेत्रामध्ये, ग्रामीण क्षेत्रामध्ये काही लोक वनवासी बंधू, आदिवासी बंधू जंगलामध्ये राहत आहेत, त्यांचा देखील विकासाला मोठा हातभार लागलेला आहे. या देशात सगळ्यांना शिक्षणाच्या सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे, सगळ्यांना समान अधिकार मिळाले पाहिजे. आपला देश जात, पंथ, धर्म, भाषा याच्यापासून दूर होऊन मानवतेच्या आधारावर, आर्थिक समता आणि सामाजिक समतेच्या आधारावर या देशाचं निर्माण झालं पाहिजे, याचा संकल्प आपल्या सगळ्यांना करायचा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रवींद्रनाथ टागोर यांनी केलेलं राष्ट्रगीत जनगण मन हे आपलं राष्ट्रगीत आहे. आणि तसंच वंदे मातरम हे आपलं राष्ट्रीय समूह गान आहे. वंदे मातरम आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या शब्दातून आपल्या शरीरावर रोमांच उभं राहतं. स्वातंत्र्याचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत होतो आणि म्हणून आपण सगळेजण असं म्हणतो राष्ट्रभक्ती तेरा नाम, वंदे मातरम, वंदे मातरम. या देशावर, या मातृभूमीवर आपण आपल्या आई समान प्रेम करतो, अशी ही मातृभूमी आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांमधून सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली झाली पाहिजे. आज आपण आपल्या संरक्षण खात्यामधल्या तिन्ही दलाशी संबंधित अधिकारी या ठिकाणी आलेले आहे. आपल्या नागपूरमध्ये आपल्या इथले एक उद्योगपती आहेत, सत्यनारायण नुवाल, त्यांच्या कारखान्यामध्ये मिसाईल तयार होतात आहेत. आणि एवढंच नाही तर द्रोणमधून मिसाईल
40 किलोमीटर नाही तर 200 किलोमीटर पर्यंत मारा करता येतील अशा मिसाईलची निर्मिती आज आपल्याकडे होते आहे। आपला संरक्षण विषयक सामर्थ्य वाढतंय, पण हे जे सामर्थ्य वाढवायचं आहे ते कुठल्या तरी देशाची भूमी त्यावर कब्जा करण्याकरता नाही। आपण विस्तारवादी नाहीये, पण आपल्याला संरक्षण दृष्ट्या सामर्थ्यशाली या करता व्हायचं आहे कि सामर्थ्यवान व्यक्ती समाजामध्ये शांतता आणि अहिंसा प्रस्थापित करू शकतात। दुर्बल असू तर आपलं कोणी ऐकणार नाही, आणि म्हणून एकीकडे आपल्याला आपल्या संरक्षण दलाला सामर्थ्यशाली करून जगातला नंबर एक ची महाशक्ती बनवायचं आहे। ज्ञान विज्ञानाचा उपयोग करून, तंत्रज्ञानाचा विकास करून आपल्या देशाला आर्थिक प्रगती करायची आहे। मी ट्रान्सपोर्ट विभागाचा मंत्री आहे, मी ठरवलेला आहे की आता तुम्ही पुढे ज्या स्कूटर चालवाल, मोटरसायकल चालवाल, त्या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या राहतील। आपल्या गाड्या, आपल्या बसेस इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या राहतील। आपल्या ज्या कार आहेत त्या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालतील। आपल्या स्कूटर आणि आपल्या मोटरसायकल पण चालतील। आणि एवढंच नाही तर आता आपल्या शेतकरी देखील आपल्या शेतीवर स्प्रे मारण्याकरता आकाशातून जो द्रोण आहे त्या द्रोणवरून स्प्रेइंग करायला लागले आहे। एवढंच नाही तर 200 किलो पर्यंतचा माल आता हवेमधून द्रोणमधून जाणार आहे, आणि तो दिवस दूर नाही आहे की सक्करदरा चौकातून आपण द्रोणमध्ये बसू आणि हवेमध्ये उडत उडत आपण रेल्वे स्टेशनवर आणि नागपूरच्या विमानतळावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही। मी आता प्रयोग केला हिमाचल प्रदेश मध्ये की तिथे जे ऍपल आहे सफरचंद ते पहाडावर आहे, तर द्रोण पहाडावर गेला खालून जमिनीवरून आणि सगळे ऍपल जमिनीवर आले आणि आवश्यक ज्या जीवनावश्यक वस्तू होत्या, औषधं होती, किराणा होता, तो द्रोण निवडून वरती पहाडावर गेला। बंगलोरमध्ये आता हवेतून चालणारी डबल डेकर बस, 250 लोक एकावेळी हवेतून उडणारी बस चालू करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। त्यामुळे टेक्नॉलॉजीचा उपयोग तुम्हाला करायचा आहे, तिला विकसित करायचा आहे, आपल्या देशाला समृद्ध संपन्न आणि शक्तिशाली करायचा आहे, आपल्या सीमा अंतर आणि बाह्य सुरक्षित करायचा आहे, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं आहे, जल जमीन जंगल आणि जानवर याच्या आधारित अर्थशास्त्र विकसित करायचं आहे, आपल्या मुलांना आपल्या मुलींना चांगलं शिक्षण उपलब्ध करून द्यायचं आहे आणि चांगल्या नागरिकांवर संस्कार करण्याकरता त्यांना वंदे मातरम आणि राष्ट्रभक्तीचे गीत शिकवून त्यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीचं स्फुल्लिंग प्रज्वलित केलं पाहिजे। मला अतिशय आनंद आहे की राष्ट्र निर्माण समिती दरवर्षी हा कार्यक्रम करते आणि या कार्यक्रमामधून ज्या शाळांनी राष्ट्रभक्तीचे चांगले गीत म्हटलेले आहेत त्या शाळांना पुरस्कार पण देते। ज्या शाळांना आणि ज्या विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना, शाळेला, शाळेच्या शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। मी राष्ट्र निर्माण समितीला विनंती करेन की पुढल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये सकाळी 6:30 पासून कार्यक्रम सुरू करा आणि प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांना समोर बसून त्यांचं गीत म्हणण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करा। ज्यांना ज्यांना बक्षिसं मिळाली आहे ते आपल्या शाळेच्या युनिफॉर्ममध्ये इथे उत्तम गीत गातील आणि त्याचबरोबर ज्यांना पुरस्कार मिळतील त्यांचेही पण गीताच्या गायनाचा कार्यक्रम करा।
ज्यातून पुन्हा एकदा हजारो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीची भावना प्रज्वलित झाल्याशिवाय राहणार नाही। आपण नेहमी असं म्हणतो कि हम दो चार रहे न रहे तेरा वैभव अमर रहे मां। आपण हेच म्हणतो की मातृ मंदिर का समर्पित दीप हूं मैं, चाह मेरी कि मैं जलता ही रहू जलता ही रहू जलता ही रहू। आपल्या देशाकरता आपले अनेक थोर सैनिक शहीद झालेले आहे, आपल्या देशाकरता अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी इंग्रजांच्या सत्तेच्या विरुद्ध लढत असताना आपलं प्राणार्पण केलं आहे, बलिदान केलेलं आहे। आपल्या देशाचा इतिहास हा अत्तराच्या पाण्याने किंवा गुलाब पाण्याने लोणावर टेकून लिहिला गेलेला नाही आहे। आपला देशाचा इतिहास परिश्रमाच्या थेंबाने रक्ताच्या थारोळ्यात देशभक्त आणि क्रांतिकारकांच्या बलिदानातून लिहिला गेलेला आहे। तो इतिहास घराघरातून जागवला पाहिजे, प्रत्येक मुलाच्या मनावर त्या इतिहासाचं कथन करून प्रेरणा निर्माण केली पाहिजे आणि भविष्यातला सुखी समृद्ध संपन्न जातीयवादापासून मुक्त संप्रदायवादापासून मुक्त असलेला एक सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून जगातली नंबर एक ची महाशक्ती आपल्या देशाला निर्माण करायची आहे। आजच्या या पवित्र दिवशी 15 ऑगस्टच्या एक दिवस अगोदर हा कार्यक्रम होत आहे। आपण सगळ्यांनी आज भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपण आपल्या देशाचा विकास करू आणि आपण एक उत्तम नागरिक म्हणून या देशामध्ये आपलं कर्तव्य पार पाडू अशी प्रतिज्ञा घेऊन आपण सगळेजण या कार्यक्रमातून जाल असा मला विश्वास आहे। मी पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आणि पुन्हा उद्याच्या आपला 15 ऑगस्टचा जो स्वातंत्र्य दिवस आहे त्या दिवसाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना उपस्थित नागरिकांना नागपूरच्या जनतेला विदर्भाच्या जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला आणि आपल्या देशातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांनी आता जोरात माझ्याबरोबर नारा द्या, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे 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 भारत माता की जय। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।